कर्णधार ज्यांनी या यंग टॅलेंटला एकत्रित करून घेतले, आपला अनुभव ते पणाला लावतायत, स्वतः माघारायले फलंदाजासाठी, पहा चौथ्या क्रमांकाला जातात. पहिले यंग खेळाडूंना त्यांनी प्राधान्य दिलं, पण तशी कमालीची कामगिरी यामन आणि फहदची झाली नाही. नवमान आहेत अजून, धावा होत्या गरज नव्हती, सिंगल डबल्सनी धावा आल्या. त्या पहिल्या षटकात तब्बल 17 आल्यात. शेवटचा बॉल सैफुल्ला नासरसाठी, व्हाईट बॉल उजव्या हॅटीच्या बाहेरचा चेंडू, धावा संख्या 18. हे षटक संपायचं नाव घेत नाहीये. सैफुल्ला वारदात, झोनेरा 11. पहिले षटक 10 बॉल झालेत, यावेळेस मात्र डॉट बॉल षटक संपतय. 11 बॉल टाकले सैफुल्ला वादार, शेवटी हे षटक संपलं. 11 चेंडूंचं षटक राहिलं, ज्यामध्ये पहिल्या 3 वाईड आल्या, म्हणजे वाईड बॉलवर 2 एक्स्ट्रा आल्या. दुसरा जेव्हा वाईड आला तेव्हा तो चौकार आला, पंजा घेऊन आला. आणखीन एक वाईड आला तेव्हा नो आला, तो नोआ घेऊन आला. 4 धावा धावून बाईच्या तो पंजा आला. अशा एकंदरीत पहिलं षटक हे नाटकीय राहिले. धावून धावून फलंदाजांची दमछाक झाली आणि 17 धावा कुठल्या. आता 18 धावा आहेत, 9 मानात असता ऐकल्या दुसरं षटक घेऊन. उमेर वेगवान गोलंदाज आहे. उमेर तसे पाहिले तर जुने राहिल्यावर मसलामध्ये फैजान स्वतः चांगली फलंदाजी करू शकतात, सैफुल्ला आहेत, उझेपा आहे, डावखुरे फलंदाज. उमेर हा वेग भन्नाट वेग, वेगावर स्वार होणार चेंडू. फलंदाजाला शांत ठेवलंय नवमानला, डॉट बॉल येते. 18 धावा झाल्यात, ही जर सरासरी ठेवली तर तब्बल 60 ते 70 धावा होतील, आणि 60 ते 70 या खूप महत्वाच्या धावा असतील. हा वेगवान चांगली गोलंदाजी, अपील जरूर करतायत सैफुल्ला 55 दबाव टाकण्याचा प्रयत्न. उमेर क्षेत्ररक्षणात सातत्याने बदल करतायत. पॅची कडा घेतले, हो हो हो, पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. जिथे एक धावा होत्या तिथे येतील 4. अजून एक नशिबाचा चौकार. धावसंख्या 22. रणवीरच्या फलंदाजाने ठरवले की आम्ही धावा घेणार नाही, पण मसलाचे क्षेत्ररक्षक सांगतो तुम्ही तुम्हाला आम्ही धावा देऊ मोफतच्या, तुम्ही घ्या. 5 कमी पडल्या तर चौकार घ्या, नो पडला कमी तर अतिरिक्त ओव्हर थ्रो घ्या, पण धावा घ्या. आता तीच परिस्थिती आहे, आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर 22, पण यामध्ये फलंदाजांची मेहनत 1-2% नाहीये. क्षेत्ररक्षकांनी दिली 7. हो राग आलाय नवमानला, फलंदाजी गेले धावा करायला, समालोचन कक्षाला दाखवून दिलं नवमाननी. डान्सिंग डाऊन द ग्राउंड जाऊन षटका टोकला मेड विकेटच्या दिशेने, जबरदस्त षटकार. धावसंख्या 28, तब्बल 28 धावा आपल्याला पाहायला मिळतात. नवमान वाटले नव्हतं की नवमान पुढे येऊन फटका खेळ, गोलंदाजाला याची शाश्वती नव्हती, पण एक धक्का दिला अविश्वसनीय स्ट्रोक नवमानच्या बॅट मधून. उमेर वा, आणखीन एक चांगला स्क्रिकेट चेंडू चालला, थर्डमॅन रिझलला लॉंग स्टॉप. हो जबरदस्त फुटवर्क, वा अफलातून आपल्याला बऱ्याच वेळेस पाहायला मिळतं फलंदाजांचं फुटवर्क, पण इथं क्रिकेटच्या मैदानात अप्रतिम फुटबॉल फुटवर्क. क्षेत्ररक्षकांनी 2 धावा रोखल्या, 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली. 30 धावा आपल्याला पाहायला मिळतात, खूप चांगलं क्रिकेट. अर्थात क्षेत्ररक्षण म्हटल्यानंतर तुमचा दर्जा उंच असला पाहिजे. क्षेत्ररक्षण आणि तुम्ही काही सामने जिंकू शकता. सेमी फायनलचा मॅच पहा, मार्टिन गुप्तीलने केलेला महेंद्र सिंग धोनीला डायरेक्ट हिट रनआउट,
क्षेत्ररक्षणच होतं ज्यामुळे न्यूझीलंड फायनल मध्ये गेला होता. यावेळेस व्हाईटचा कॉल येते पंचांचा अतिरिक्त एक धाव. अर्थात मी कालही सांगितलं आजही सांगेन, तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल रील्स पाहिली असेल, रिकी पॉन्टिंग पूर्ण ऑस्ट्रेलियन टीमला एकत्रित घेऊन सांगतात की रवींद्र जडेजा अर्थात सर रवींद्र जडेजा यांच्या हातात चेंडू असेल तर तुम्ही दुसरी धाव घेऊ नका. याला म्हणतात दर्जा, क्षेत्ररक्षणाचा दर्जा. 1992 साली जॉन्टी रोड्स इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आले, इंजमा मुलकला रनआउट केलं आणि मग सगळ्या क्रिकेट विश्वाचे डोळे उघडले. मग सगळ्यांच्या लक्षात आलं की बाबा क्षेत्ररक्षण ही महत्वाची गोष्ट आहे. नाही तर 1992 आधीच्या वर्ल्ड कपच्या आधीचे जर बॉलर पाहिले तर ते बॉलर पायाच्या जवळ आलेला बॉल पण पायाने उचलत होते, हात लावत नव्हते. पण जॉन्टी रोड्स जेव्हा आले तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की क्षेत्ररक्षण करून खूप महत्वाचं आहे. संघाची धावसंख्या आहे 31, दोन षटकांच्या अखेरीस 31 धावा. सरासरी थोडी कमी झाली, पहिल्या षटकात तब्बल 19 होत्या. त्यामुळे क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर खूप महत्वाचं राहतं. भारतीय हिंदुस्थान क्रिकेटमध्ये जर क्षेत्ररक्षकांची नावं घ्यायची सुरुवात केली तर एकनाथ सोलकर हे शॉर्ट मिडविकेटला क्षेत्ररक्षण टेस्ट क्रिकेटमध्ये करत होते, अप्रतिम क्षेत्ररक्षण. बऱ्याच क्रिकेट विश्वाला ते क्षेत्ररक्षक माहिती नाहीत, एकनाथ सोलकर हिंदू नाचते पण जबरदस्त गोलंदाजी करायचे आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण करायचे. त्यानंतर आपण मोहम्मद अझरुद्दीनला पाहिले, मोहम्मद कैफ, युवराज सिंग, आता रवींद्र जडेजाला आपण पाहिले. तसं तुमच्याकडे क्षेत्ररक्षण खूप महत्वाचा मुद्दा राहतो. टेनिस क्रिकेट असेल किंवा इंटरनॅशनल क्रिकेट असेल, तुमच्याकडे जर क्षेत्ररक्षण महत्वाचं असेल. आसिम आलेत गोलंदाजीसाठी, पहिला बॉल एकदार टप्पा पडला, गरकन चेंडू वळाला, फलंदाजाची घेतली फिरकी इथे, फलंदाजाच्या लक्षात आलं नाही. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा आसिम. यावेळेस ऑफ कटर रॉंग वन होता, मग आज चेंडू बाहेर गेला, आता आहात आला. हे सांगतायत पंच सुद्धा फलंदाजाला की हा वाईट का नाही. एकाच टप्प्यावरून मागचा चेंडू बाहेर काढला, यावेळेस रॉंग वन होता, फिरकीची जादूगार असीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस लेग स्पिन, यावेळेस चेंडू पडल्यानंतर बाहेर गेला, नासरला लक्षातही नाही चेंडू आता कुठे येईल. चौथा बॉल, तीन लगातार डॉट बॉल, वा कमालीची गोलंदाजी असीमची. आता बॉल कुठे जाईल हे नॉन स्ट्राईक वाल्याला विचारतायत. आता बॉल आत येईल का बाहेर हे फक्त असीमला माहिती आहे. हा बॉल कुठे येईल, नासर आता द्वंद्वामध्ये आहे, संभ्रमात टाकलंय त्याला. बॉल कुठे जाईल, हो फुलटॉस घेतलाय, चांगला पॅडल स्वीप केलाय. फायनलीला क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल इथे. आता नासरनी हुशारी केली, चेंडू टप्पा पडूनच दिला नाही, टप्पा पडला तर फिरतो कुठेतरी जाईल, त्यापेक्षा त्यांनी टप्पा न पडताच. हॅलो माय चेक फटका चांगला आहे नवमानचा. एकच धाव, हॅलो एक धाव नवमानला, एक धाव आणि धाव संख्या 32. फटका चांगला आहे नवमान यांचा, गॅप ही प्रॉपर आहे. बॉन्डलाईनला चेंडू चालला, क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने इथे, धावबाद. चांगले क्षेत्ररक्षण, एक सिंगल येईल. चौतीस धावा, अवघ्या तीन धावा दिले असीमने, काय गोलंदाजी केले, जबरदस्त गोलंदाजी. नासर धावबाद झालेत. नवमान चांगले खेळताय, ज्यांनी एक षटकार टोकलाय. न्यू बॅटर इन झालेत, नवीन फलंदाज. वक्कास 34, 34 दोन ओव्हरला 31 होत्या. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजासाठी बॉलच नाही, मुझेबा शावेज, ओके शावेज आलेत.
तर फलंदाजीमध्ये उजे पायांच्यावर लक्ष राहील. डावखुरे फलंदाज आहेत, बऱ्याच ठिकाणी चांगल्या इनिंग त्याच्याही बॅटमधून आल्यात. आता कॉम्बॉक्सच्या समोर अर्थात फाईन लेगला ते क्षेत्ररक्षण करतायत. नवमान आईस सायकला ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. बॅट ठिकाणा घेतले हो, विकेट येईल इथे नवमान येथील माघारी. ज्याच्याकडून अपेक्षा होत्या धावा व्हायच्या तेच नवमान मात्र आता माघारी परतलेत. काही चांगला आहे लॉंगनला असीम आहेत. डाबाची संधी होती इथे. दोन डाबा इथे येतील. व्हाइट बॉल फटका चांगला आहे. उजेपा येत आहे, थोडं फंबल, तिथे संधी मिळते दुसऱ्या धावाची. अह खराब क्षेत्ररक्षण. सैफुल्ला नाराज. दोन धावा इथे येतील. दोन धावांनी धावसंख्या 39. शेवटचं षटक सुरू आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक हो, खराब क्षेत्ररक्षण इथे उमेरच. गोलंदाजी करताना धावा दिल्या, आता क्षेत्ररक्षण करताना धावा रोखलेला आहे. झेलही सुटला, चार धावा. इब्राहिमच्या बॅट मधून हा चौकार. दोन चेंडू त्यांनी सहा धावा केल्या. संघाची धावा संख्या 43. व्हाइट बॉल. सोबरे 40 धावा. शावेज यावेळी चांगली गोलंदाजी. डॉट बॉल. शेवटचा चेंडू पहिल्या आप मधील, पहिल्या इनिंग पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू. डॉट बॉल. षटक संपलंय. पहिली इनिंगचा समाप्ती. धावसंख्या 44. 45 धावांचं लक्ष. 45 धावा कराव्या लागतील.
45 धावांचं लक्ष असेल जुनेरा इलेव्हन मसळासाठी, आणि या 45 धावा करण्यासाठी प्रारंभिक बॅटर आपण जर पाहिलं तर एक महत्वाचं नाव असेल श्रीवर्धन मसळा, टेनिस क्रिकेटमधील एक अपकमिंग स्टार म्हणता येईल, एक यंग टॅलेंट म्हणता येईल, ज्याने बऱ्याचशा स्पर्धा आपल्या फलंदाजीवर गाजवल्यात, आणि येत्या काळात या नावाचा बोलबाला, या नावाचा डंका श्रीवर्धन मसळा क्रिकेटमध्येच नव्हे, दक्षिण रायगडमध्ये नव्हे तर अख्ख्या रायगडमध्ये नक्कीच वाजेल. नाव आहे सलाउद्दीन अल्डे. फलंदाजीसाठी चाललेत, सोबत चाललेत फैजान. दोन्ही फलंदाज खूप चांगले आहेत आपण पाहिलं तर, नंतर सुद्धा बॅटिंग लाईनअप चांगली आहे. अर्थात आपण जर पाहिलं तर सैफुल्ला हफालदार आहेत, तेही आता दोन्ही फलंदाजाकडे बोलतायत, चर्चा करतात. त्यानंतर आपण पाहिलं तर डावकरा फलंदाज हुझेफा सुद्धा आहे. तर फलंदाजी लाईन डीप आहे, उमेश सुद्धा चांगली फलंदाजी करतात. मॅच होते सुरुवात, पहिला बॉल हलक्या बॅटनी खेळलाय सलाउद्दीननी, बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जातोय, एक सिंगल एल. कौस्तुभ पहिलं षटक घेऊन आता फैसान आहेत स्ट्राईकला. आडव्या पट्टात खेळायचा होता, बॅटची आतली कडा घेतली, एक सिंगल एल, 45 धावांचं लक्ष आहे. पहिले दोन चेंडू चांगले टाकले, ते अपकमिंग स्टार आहे कौस्तुभ. ना सर आमच्याकडे चर्चा करत होते यंग स्टार रणवीर, या संघ आपण पाहाल तर दिग्गज आणि मोठी नावं या संघात आपल्याला पाहायला मिळणार नाही. नवके खेळाडू आहेत या संघाने एकत्रित करून एक चांगला प्लॅटफॉर्म देत आहेत. तर कौस्तुभने प्रभावित केले, पहिल्या दोन चेंडू दोन सिंगल त्यांनी फक्त दिलेत. हा नो लुक शॉट, चांगला फटका आहे, हा फेवरेट स्ट्रोक आहे सलाउद्दीनचा. चेंडू सीमारेषा पार, धावा मिळती 6, येतोय हा षटकार. आणखीन एक चांगला फटका लगातारचा दुसरा सलाउद्दीन अल्डेच्या बॅट मधून येतोय षटकार. पैसे
थपसंख्याचा उदा दोन लगातार स्लो वर वन याही वेळेस पिक केलाय. लगातारचा पाठोपाठचा तिसरा षटकार. काय फलंदाजी. मी म्हटलं होतं या नावाची चर्चा, या नावाचा दर्जा, या नावाचं सेट जे केलंय ते खऱ्या अर्थाने सलाउद्दीनने जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन इथे पाहायला मिळतं. स्लोवर रन होता, लगेच पिक केला ऑन साइडला, मोठा फटका इथे पाहायला मिळाला. पहिले दोन चेंडू शांत राहिले सलाउद्दीन आणि फैजान, एक एक सिंगल घेतली, पण तिसऱ्या चेंडूवर आक्रमण केलं. पुन्हा एकदा कौस्तुभ सलाउद्दीनसाठी. यावेळेस बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, खूप उजव्या यष्टीच्या बाहेर निघाले होते. डॉट बॉल आला कारण चेंडू स्टंपच्या वरून आला. एक बाईच्या स्वरूपात ही धाव मिळते. षटक संपत या षटकानंतर पहिल्या षटकातच धावा तब्बल 21 केल्यात. करायच्या होत्या 4 षटकात 45, पहिल्या षटकात 21 केल्यात. जबरदस्त खेळ इथे सलाउद्दीनचा आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक घेऊन हा चांगली गोलंदाजी. वेग आहे या खेळाडूकडे, छोटा पॅकेट आहे पण बडा धमाका. मितेश पहिले कौस्तुभ आले, आता मितेश यंगस्टार रणवेलीसाठी. कौस्तुभने पण प्रभावित केलं, पण सलाउद्दीन अल्डेने त्याच्यावर आक्रमण केलं होतं. आता फैजान येत आहे स्ट्राईकवर, एक सिंगल त्यांनी घेतली होती पहिल्या षटकात दुसऱ्या बॉलवर. त्यानंतर आता पहिल्यांदा पुन्हा स्ट्राईक मिळते. दुसऱ्या षटकात मितेशच्या चेंडूचा सामना करतील. यावेळेस डाव्या अष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल. वेग आहे मितेशकडे पण दिशाहीन गोलंदाजी करतायत, नियंत्रण नाहीये आपल्या दिशेवर. तसं आपण पाहिलं ना इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा नियंत्रित गोलंदाजी केली, वेग भन्नाट होता, तेही यशस्वी ठरले. नाहीतर सगळ्यात वेग होता शॉन टेटला, पण नियंत्रित गोलंदाजी नव्हती म्हणून जास्त इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ते टिकाव धरू शकले नाही. म्हणून पाहिलं तर तुम्हाला वेग तुमच्याकडे किती आहे त्यापेक्षा तुमची लाईट आणि लेंथ. नितेश हो स्लोवर वन. खरा फेक, गरज नव्हती या थ्रोची. दोन धावा 22 ने येत आहेत. दोन धावांनी धावा संख्या 25. टॉस बॉल याही वेळेस मिस केलाय फैजानने. फैजानला षटकारांची संधी दिली होती गोलंदाजांनी, पण त्याचा फायदा उचलता आला नाही. फैजानला बॅट खूप वेगाने खेळण्याचा प्रयत्न करतायत, जोर लावण्याचा प्रयत्न करतायत. हा सुरे गोलंदाजी, दाद द्यावी लागेल मितेची. जो सलाउद्दीन मागच्या षटकात लगातारचे 3 षटकार टोकलाय, त्या फलंदाजाला या मितेशने प्रभावित केले. बॉल शेवटचा चेंडू, जबरदस्त गोलंदाजी मितेची.
सलाउद्दीन सारख्या इनफॉर्म फलंदाजाला त्यांनी सिंगलवर समाधान मानवायला तयार केले, खऱ्या अर्थाने दाद द्यावी लागली अमितेची. जबरदस्त गोलंदाजी आडाव्याच्या बाहेर भरकटले हातात व्हाइट बॉल. जेव्हा जेव्हा वेगाने टाकण्याचा प्रयत्न केलाय ना मितेशनी तेव्हा तेव्हा तो दिशाहीन झालाय, ऑन साइडला गेलाय. त्याने अतिरिक्त धावा आल्यात पण दाद द्यावी लागली. येत्या काळात या मितेशला आपण टेनिस क्रिकेट पटलावर एक चांगला गोलंदाज म्हणून नक्कीच पाहणार आहात, कारण पोराचे पाय आताच पाळण्यात दिसत आहेत असंच म्हणता येईल मितेश. पण यावेळेस फैजानच्या बॅटमधून किती वेळ थांबणार, आता मात्र सहनशीलतेचा अंत फेकला मिडविकेटच्या वरून. षटकार सहा धावांसाठी, दोन तीन फुलटॉस मिस झाल्यानंतर मात्र फैजानने आता आक्रमण चढवलं. अर्थात मितेशला आताच मी चांगलं गोलंदाज येईल असं म्हटलं आणि खराब चेंडू हाताळला त्यांनी. संघाची धावसंख्या 34. अम्मार गोलंदाजीसाठी 34 धावा झाल्यात, 11 धावांची गरज आहे. हो हेलिकॉप्टर लँड होईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरून. सलाउद्दीन अल्डे बॉल पाठवलाय सीमा पार मसळ्याच्या दिशेने, जबरदस्त मोठा फटका सलाउद्दीनच्या बॅट मधून. अम्मारचं स्वागत केलं पहिल्याच बॉलनी सहा धावांनी. संघाची धावसंख्या 40. आता विजयासाठी 5 धावांची गरज. पुढचा बॉल अम्मारचा फुल पॉवरफुल सक्सेसफुल षटकार सलाउद्दीन. जबरदस्त फलंदाजी सलाची इथे पाहायला मिळते. तब्बल त्याच्या बॅट मधून 4-5 षटकार आले. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच असतील. जबरदस्त इनिंग, नॉट आउट पारी समाप्त केली. फैजाननी पण चांगली साथ दिली. सुनेरा 11 संघ सामना